तलवार घेऊन काढलेला फोटो आता महागात पडलाय. रात्री काढले फोटो आणि सकाळी बेड्या पडल्या. अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली. सात तरुणांना पकडून अकलूज पोलिसांनी न्यायालयात उभं केलंय. याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिसेवाडी तालुका माळशिरस इथं दीपक भाकरे, शहाजी इंगळे, शैलेश भाकरे, महेश भाकरे, सागर चव्हाण, सतीश इंगळे आणि समाधान भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार, कुऱ्हाड आणि लाकडी दांडके घेऊन फोटो काढलेत. हे सोशल मीडियावर अपलोड केले. हे फोटो सोशल मीडियावर आल्यामुळे जनसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. कुठेतरी टोळी युद्ध होणार की हे तरुण काहीतरी मोठी गडबड करणार अशी आशंका निर्माण झाली. या तरुणांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच कर्तव्य दक्ष अकलूज पोलिसांनी ताबडतोब यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे. यामुळं पुढील अनर्थ टळला असल्याचं बोललं जात आहे. अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतच्या निवडणुका 16 गावांमध्ये आहेत. तसेच 31 डिसेंबर जवळ आलेला आहे. हे जी प्रक्रिया आहे निवडणुकीची किंवा 31 डिसेंबर ही शांततेत पार पाडावी म्हणून अकलूज पोलीस गावांना भेटी देऊन शांततेचे आवाहन करीत आहे. काल आम्हाला एक फोटो व्हायरल मिळाला आणि त्यामध्ये तलवार, कुऱ्हाड, दांडके अशा प्रकारचे हत्यारं घेऊन एक 7 लोक फोटो काढल्याचं व्हायरल झाल्याचं आम्हाला मिळून आलं. आम्ही तात्काळ त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले आणि त्यांच्यावर आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आता रिमांडसाठी पाठवण्यात आलेले आहे. त्यांचा रेकॉर्ड पाहिला असता त्यांच्यावर ॲट्रॉसिटी 326 असे दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे अकलूज पोलीस स्टेशन, वेळापूर पोलीस स्टेशन व इतर काही ठिकाणी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ह्या लोकांनी यापुढे अशा गुंडांनी यापुढे वरतोंड करून पाहिले नाही पाहिजे म्हणून यांच्यावर मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तालुक्यातून जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करणार आहे. यांना सोडणार नाही. जर असा कोणी प्रयत्न जर केला तर त्याची बिलकुल हायगाई केली झाली नाही. त्यांना सुद्धा तडीपार केले जाईल, अटक केली जाईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अकलूज पोलीस स्टेशन हे बिलकुल मागे पुढे बघणार नाही. जर असा कोणी प्रयत्न केला तर खबरदार